दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या प्राचीन श्री कालिकादेवी मंदिरात 3 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे। या उत्सवासाठी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत यात्रा उत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली आहे। महापालिकेचे जे रस्त्यावर जे गाय लागतात तर ते भाविक स्वतःच्या जबाबदार लावत असतात, ते त्याला महापालिका आपलं प्रशासन जे आमचं हेड मुख्यालय ते जे रेडी रेक्टनुसार जे दर ठरवून देतात त्याने त्याच्यानुसार भक्त आपण वसुली करत असतो। त्याची महापालिकेतर्फे त्याचा लिलाव किंवा वाटप वगैरे होत नाही। एकदा महापालिकेने प्रयत्न केला होता परंतु तो त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही, त्याच्यामुळे महापालिका कोणत्याही रस्त्यावरती गाळ्यांचा लिलाव घेत नाही। रेडी रेक्टनुसार जी जागा असेल मुख्यालय जे दर ठरवून देईल त्याच्यानुसार त्याची वसुली केली जाते। मोजमाप त्यांनी एरिया कव्हर केलेला असेल 8x10 किंवा या प्रमाणामध्ये ती रेडी रेक्टनुसार त्याचा दर ठरवून वसुली केली जाते। ते स्वतःच्या जबाबदारी लावत असतात, ते महापालिका त्यांना अलॉट करत नाही। काय महापालिकेकडून महापालिकेने तेच यापूर्वी लिलाव घेण्याची प्रक्रिया केली होती पण त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि मग त्याच्यानुसार ते लोक स्वतःच्या जबाबदारी गाळे लावत असतात। महापालिका हेड ऑफिस ती ठरवून दिले रेडी रेकनरनुसार वसुली करते, बाजार वसुली जसं येतं वसुली करता रेडी रेकनरच्या दराने। हो तर ती जी वसुली करता मग ती कशासाठी करता, म्हणजे त्याची जी महापालिकेचा जो आहे महापालिका ज्यांना ते काही सोयी सुविधा पुरवतो रस्ते लाईट पाणी वगैरे तसं आता बाजाराचा आहे का बाजारात वसतोय त्याला जे काय बाजार वसुलीची जो नियम आहे त्याच्यानुसार ती पावती नाही। महापालिका जी आहे ना आता तुमच्या ज्या सूचना असतील त्या आपण मेन्शन केलंय पूर्तता करण्याचा प्रयत्न करेल महापालिका करायला पाहिजे ना। बरोबर करतो आपण हो 12 वर्षात एकदा बरोबर नवरात्र फार मोठ्या प्रमाणावर नियोजन असतं ते, परंतु आता आपण मेन्शन केलंय की याच्यामध्ये ज्या तुमच्या काही सूचना असतील त्याच्यानुसार आपण महापालिका पूर्तता करण्याचा प्रयत्न सेवा सुविधा देणार आहे ना धारकांना, म्हणजे रेडी रेकनरने आपण वसुली करणार 1 रुपया राव 100 रुपया राव पण त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांना काय देतोय, नुसती जागा देतोय का त्यांना काय सुविधा पाणी देतोय जागा आपण लिलाव घेतो थंडाल बाथरूम किंवा त्याचं भाडे घेणार आणि बाजार वसुलीच्या नियमानुसार जी काय पावती रेडी रेकनरची तेवढी वसूल करणार। आणि जो आपला लिलाव झालाय घाट पाहण्याचा हा त्याचं ते जे ना हेड ऑफिस कडनं त्याचं ते प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याची माहिती आपल्याला ऑफिशियल समजा ती त्याचा संपर्क घातला तिथे मिळेल तुम्हाला बारक्या। किती लोकांना परमिशन दिलेली आहे घाट पाहण्यासाठी? लिलाव होता ना त्याचा एक जण लिलाव घेतलाय त्याच्यामध्ये लिलाव धारकाचं नाव आता सांगता नाही येणार मला, एक जणाने घेतलाय मात्र। आज कालिका मंदिर ट्रस्टच्या कालिका मंदिर ट्रस्ट आणि सर्व प्रशासन म्हणजे MSEB असेल, पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, फायर ब्रिगेड असेल, सर्व प्रशासनाने आज इथे एक आढावा बैठक घेतली आहे। नवरात्र उत्सव येत्या 3 तारखेपासून ऑक्टोबरच्या 3 तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या यात्रेचा जो कार्यकाळ आहे हा 10 दिवस न राहता 15 दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत राहणार आहे। म्हणून आम्ही ही यंत्रणा तयार करण्याकरता या वेळेला आम्ही पोलिसांबरोबरच होमगार्ड असतील, पोलीस असतील, महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, साफसफाईचे कर्मचारी असतील, तरी आम्ही सुद्धा आमचे स्वतःचे मंदिर प्रशासनाने जवळजवळ 50 सिक्युरिटी गार्ड म्हणजे बॉन्सर हे इथं अपॉइंटमेंट केलेले आहेत। त्याचप्रमाणे 40 महिला ह्या सफाई कर्मचारी म्हणजे बचत गटांना काम देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं पूर्ण वेळ म्हणजे ज्या सगळे कर्मचारी असतील आमचे आमचे स्वयंसेवक असतील जवळजवळ 100 स्वयंसेवक आणि या परिसरामध्ये पोलिसांनी जवळजवळ 200 पोलीस कर्मचारी या नवरात्र उत्सवामध्ये भाग घेणार आहेत। त्याचप्रमाणे आम्ही यात्रा काळामध्ये 2 कोटीचा एक इन्शुरन्स म्हणजे एक
अपघात विमा हे सुद्धा आम्ही काढून घेतलेला आहे आणि दागिन्यांचा पण विमा आम्ही 1 कोटीचा काढलेला आहे. जवळजवळ शासन म्हणजे दर्शनाला येणारा कोणाला काही इजा झाल्यास पण आजपर्यंत 40 वर्षात झालेलं नाही काही. ते अशी मी कालिका मातेला विनंती करतो कुठली अप्रिय घटना घडू देऊ नको. त्याचप्रमाणे हा जो परिसर आहे हा पूर्णपणे वॉटरप्रूफ मंडप टाकून दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप टाकले जाणार आहेत. लाईटिंग केलेली आहे. 50 CCTV कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये बसवणार आहोत आणि परिसर अत्यंत सुशोभीकरण करून महिलांसाठी वेगळी रांग पुरुषांसाठी वेगळी रांग आणि मंदिर प्रशासनाने म्हणजे आतल्या बाजूला मंदिराचं कलरिंगचं काम चालू आहे. मूर्त्यांचं पण कलर आम्ही दिलेला आहे. दागिने अत्यंत सुशोभीकरण केलेले दागिने आम्ही तिथं मंदिरात देवीला घालणार आहोत. सर्व म्हणजे यंत्रणा ही अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आम्ही केलेली आहे. तरी आमचं एक विनंती आहे की ह्या वेळेला पेड दर्शनाच्या बाबतीत आम्ही जरा अजून निर्णय अजून फायनल घेतलेला नाही. पेड दर्शन करायचं की नाही करायचं हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. पेड दर्शन करणारा माणूस आमच्याकडं जेव्हा येतो तो फारच म्हणजे एकदमच होत असतो. तरी कृपया आम्ही आम्हाला त्याच्या बाबतीत अजून पेड दर्शनच्या बाबतीत निर्णय आम्ही घेतलेला नाही. आणि नवरात्र उत्सवामध्ये सर्व पत्रकार बांधव असतील, पोलीस बांधव असतील, होमगार्ड असतील, MSMEचे कर्मचारी असतील, सर्वजण पत्रकार असतील, मीडिया असतील, या सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असतं आणि नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी मी कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यात्रा उत्सवाच्या तयारीसाठी नियोजन आणि समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अण्णा पाटील यांच्यासह मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, शहर वाहतूक शाखा युनिट 2 पोलीस निरीक्षक दिनकर कदम, मनपाचे विभागीय अधिकारी तसेच अग्निशमन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत यावेळी भाविकांना सुलभ देवी दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. या उत्सवात सर्वांनी सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्या. कालिका माता मंदिर या ठिकाणी 3 तारखेपासून जो नवरात्र उत्सव साजरा होणार आहे त्या अनुषंगाने सर्व प्रशासन तसेच कालिका माता जे ट्रस्ट आहे त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. प्रत्येक प्रशासनाने आपापले प्रश्न आणि आपापल्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडाव्यात याबाबत चर्चा झाली. पोलीस प्रशासन म्हणून मला जी हा जो उत्सव साजरा करण्यासाठी जो सदरचा उत्सव आहे हा आनंदाने उत्साहाने आणि कसलेही गालबोट न लागता साजरा करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्याबाबत चर्चा झाली. मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की आपली जी ही नाशिकची ग्रामदेवता आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत असतात. त्यांचा हा उत्सव आनंदाने उत्साहाने पार पडेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. कालिका माता यात्रेसंदर्भात वाहतूक विभागातर्फे गडकरी सिग्नल ते रुची हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच संदीप हॉटेल ते चांडक सर्कल जो मधला रोड आहे तो देखील वाहतुकीला बंद करण्यात आहे. पर्यायी रस्ता सारडा सर्कल मार्गे वाहतूक आपण वळवणार आहे. सर्व ठिकाणी आपण बॅरिकेटिंग करणार आहोत. तसेच बचत गटाला जे पार्किंग देणार आहे ते सुद्धा त्या हद्दीच्या बाहेर त्या मनपा अधिकारी यांना आपण कळवलेलं आहे. साधारण 30 अंमलदार आणि 5 पोलीस अधिकारी बंदोबस्त करिता हजर राहणार आहेत. स्थानिक लोकांना रहिवाशीचा पुरावा घेऊन आपण त्यांना पास देणार आहोत मध्ये त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी व येण्यासाठी. उत्सव काळात भक्तांसाठी विशेष सुविधांची योजना तयार करण्यात येत आहे ज्यामुळे भाविकांना श्री कालिका देवीचे दर्शन सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने घेता येईल. नाशिकवासियांसाठी हा उत्सव विशेष महत्त्वाचा असून यंदा तरी त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यात्रा उत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या तयारीबाबत पुढील माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.